नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, आपण पाहतात लर्न विथ जॉय विथ सीन पाटील यूट्यूब चॅनल। या चॅनलवर आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीचे व्हिडिओज पाहत असतात। शिक्षक बंधू भगिनींसाठी, महाराष्ट्रातल्या शिक्षक बंधू भगिनींसाठी विशेषतः अत्यंत महत्त्वाची बातमी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच ज्यांच्याकडे वित्तमंत्रीचा सुद्धा चार्ज आहे, त्यांनी पुन्हा एकदा असं जाहीर केलं की 2005 पूर्वी विनाअनुदानित तसेच अंशतः अनुदानित व 2005 नंतर 100% अनुदानावर आलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार जुनी पेन्शन योजना, आणि जो काही अनुदानाचा टप्पा, पुढील टप्पा म्हणजे 20% वाल्यांसाठी 40, 40 साठी 60 जो थांबलेला आहे तो सुद्धा मिळणार असं पुन्हा एकदा जाहीर केलेलं आहे। नेमकं काय म्हटलेलं आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहणारच आहोत। तत्पूर्वी तुम्ही पहिल्यांदा चॅनलला भेट दिली असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। आवडल्यास, व्हिडिओ आवडल्यास निश्चित लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका। हां, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जर याच्या अगोदर चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर पुन्हा करण्याची आवश्यकता नाही मित्रांनो। आणि एक चॅनलला एकदा तरी सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला याच्या नवनवीन नोटिफिकेशन, व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होतील। तर काय आहे म्हटलेलं नेमकं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी बघूया। तर 2005 पूर्वी जे काही लागलेले आहेत कर्मचारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी म्हणजे शिक्षण विभागातले कर्मचारी विशेषतः शाळांमधील, हे जर सोडले तर इतर 2005 पूर्वीचे जे काही शिक्षक आहेत, शिक्षकेतर कर्मचारी आहेत की जे विनाअनुदानित तत्वावर लागलेले होते किंवा अंशतः अनुदानितवर लागलेले होते, आणि 2005 नंतर ज्यांची 100% अनुदान प्राप्त झालेलं होतं त्यांच्यासाठी, जवळपास 26,000 शिक्षकांसाठी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी हा जो काही प्रश्न आहे तो बऱ्याच दिवसापासून प्रलंबित राहिलेला आहे। इतर सगळ्या विभागातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना ही दिली गेलेली आहे। फक्त या 26,000 प्रश्नां जे काही कर्मचारी आहेत त्यांचा प्रश्न प्रलंबित आहे, आणि हा सातत्याने विविध संघटना असतील, विविध आमदार असतील, हे लावून यांनी लावून धरलेला आहे। आणि याच्याही पूर्वी डिसेंबर, नोव्हेंबर डिसेंबरमध्ये महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी सुद्धा त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे की हत्ती गेला आणि शेपूट बाकी आहे ते पण मी काढण्याचा प्रयत्न करणार। आणि आज पुन्हा जी काही शिक्षकांची शिक्षक नाशिक शिक्षक विभाग जी काही निवडणूक आहे 26 जून रोजी, त्याच्यासाठी त्याच्या प्रचारासाठी आलेले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी पुन्हा एकदा हे जाहीर केलेलं आहे की आम्ही लवकरच हा प्रश्न निकाली काढू। आणि दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे ज्यांना टप्पा अनुदान बऱ्याच वर्ष ज्यांनी विनाअनुदानित म्हणजे पगार न घेता काम केलं, काहींचे 8-8, 10-10, 15-15, 20-20 वर्ष ज्यांनी विनाअनुदानित याच्यात घालवलेत आणि त्यांना आता जानेवारी 2023 मध्ये 20% अनुदान प्राप्त झालं, तर त्यांना पुढचा टप्पा त्यांचा पुन्हा थांबलेला होता आणि तो सुद्धा त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे। तर नेमकं काय म्हटलेलं आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी ते आपण मी सांगण्यापेक्षा त्यांच्या तोंडून जर तुम्ही ऐकलं तर ते जास्त तुम्हाला आवडेल, तुम्हाला त्याचा आनंद होईल। तर बघा काय म्हणतात ते। शिक्षकांचा थोडा विषय राहिलेला आहे, 2005 पूर्वीचे जे शिक्षक आहेत तोही विषय नक्की मिटेल। विशेषतः 2005 पूर्वी लागलेले जे काही आमचे शिक्षक होते त्यांच्याही संदर्भात एक प्रश्न निर्माण झाला होता आणि त्याही संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात 5 पूर्वीच्या लोकांना त्या ठिकाणी जी काही त्या काळची पेन्शन योजना आहे त्याच्यामध्ये त्यांना समाविष्ट करून घेण्याच्या संदर्भातही सकारात्मक कारवाई ही या ठिकाणी सुरू झालेली आहे।